नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवूयात मटकीची सुकी भाजी। मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी टोपामध्ये 3 ते 4 चम्मच इतकं तेल घेतलेलं आहे। अर्धा चम्मच जिरा घालायचं। जिरा फुलल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसूण घेतलेलं आहे ठेचून। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक अशी उभी चिरून घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आणि एक बारीक चिरून कांदा घेतलेला, कांदा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं। कांदा 1 ते 2 मिनटे परतून घ्यायचा। दोन ते तीन मिनटे झाले कांदा परतून झालेला आहे। यामध्ये टोमॅटो घालायचे, तर एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो ही 1 ते 2 मिनटे परतून घ्यायचं। टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले ऍड करायचे। 1/2 चम्मच हळदी पावडर, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1/2 चम्मच चिकन मसाला, 1/2 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं, 1/2 चम्मच धने मसाला। सर्व मसाले 1 ते 2 मिनटे परतून घ्यायचे। सर्व मसाले परतून झालेले आहेत। यामध्ये मी इथे एक वाटी मटकी घेतलेली आहे। मटकी घालायची, मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटे शिजवून देऊयात। दहा ते पंधरा मिनटे झालेले आहेत आणि भाजी शिजवून झालेली आहे। तर यामध्ये थोडंसं पाणी आहे, तर 1 ते 2 मिनटे मिक्स करत राहायचं आहे आणि भाजी कोरडी करून घ्यायची आहे। आणि भाजी बनवून तयार झालेली आहे। तर बनवायला पण खूप सोपी आहे आणि झटपट होते आणि चविष्टही होते। माझी ही रेसिपी आवडल्यावरती लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा।